18 जणांच्या आयुष्याचा असा कोळसा झाला. पिरंगुट लवासा रोडवर उरवडे गावाजवळ असलेल्या एसव्हीएस अॅक्वा केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत गेलेले हे बळी. जलशुद्धीकरणासाठी लागणारं रसायन या कंपनीत बनवलं जातं. सोमवारी दुपारी 3:30 सुमारास कंपनीत अचानक आग लागली. त्यावेळी तिथं 37 कामगार काम करत होते. क्षणार्धात आगीनं रौद्ररूप धारण केलं. 19 कामगार जीवाच्या आकांतानं बाहेर पळाले आणि जे अडकले त्यांचा पार कोळसा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवली, पण दुर्दैवानं कामगारांचे जीव ते वाचवू शकले नाही. आग लागली तेव्हा कंपनीत अग्निशमन यंत्रणाच कार्यान्वित नव्हती असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 15 महिला आणि 2 पुरुष होते. सफोकेशन पण मोठ्या प्रमाणात झालं. फायर ज्या गाड्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ठिकाणी आणलेले आहेत त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला, परंतु आता दुर्दैवाने बऱ्याचशा येतात डेड बॉडीज हातात मिळतात. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता प्रथमदर्शनी वर्तवण्यात येते. तर कंपनीत मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरचा साठा होता असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. जर तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला गोडाऊन घेऊन जर सॅनिटायझर तुम्ही बाजूला केलं असतं आज ही सिच्युएशन झाली नसती. फक्त तुम्ही जे प्रोडक्शन काढता ते प्रोडक्शन काढलेलं प्रोडक्शन तुम्ही बाजूला ठेवायचं, रॉ मटेरियल जो आज ह्यांनी तयार करून ठेवले. त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी झाल्यानंतरच ही नेमकी आग कशामुळे लागली याचं आपल्याला कारण कळू शकेल. PMRDAचे चीफ फायर ऑफिसर आहेत आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांची एक टीम करून ही आगीची घटनेची चौकशी करेल आणि नेमकं कारण काय आहे ते आपल्याला समजू शकेल. आपला ऑफिस त्या साईडला आहे, ते आत्ता जळालेलं आहे. सगळा डेटा सर्व्हर रूम DVR सगळं तिथं आहे. सो थोडं झालं की मग आम्हाला तिथं काहीतरी आत्म सापडेल. नक्की काय ते काय साधारणपणे कारण असू शकतं? शॉर्ट सर्किटच. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती. त्या आगीत जीवितहानी कमी आणि मालमत्तेची हानी जास्त झाली होती. मात्र SVS कंपनीतील आगीत जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. अर्थात आगीचं नेमकं कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. त्याची चौकशी केली जाईल, तपास केला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्राथमिक कारण हे शॉर्ट सर्किट असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच जोडीला नेमकी आग कशामुळे लागली आणि त्याला जर कोणी जबाबदार असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. फिडोजिनी विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पिरंगुट, पुणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सिंचन.